नमस्कार मित्रांनो, मी राजेश माने यूट्यूबच्या बातमी डॉट इन या न्यूज चॅनलवर आपल्या सर्वांचे स्वागत. मित्रांनो, पुणा मर्चंट पुरस्कृत दिवाळीनिमित्तचा लाडू चिवडा उपक्रम जो आहे, या उपक्रमाचं उद्घाटन आता होणार आहे. या उपक्रमाच्या साठी काय काय करावं लागतं आणि काय काय प्रोसेस आहे किंवा किती वर्षापासून हा उपक्रम चालू आहे आणि आपल्याला हा लाडू आणि चिवडा केवढ्याला मिळणार आहे हे आता आपण माहिती करून घेऊयात. या उपक्रमाचं उद्घाटन आता होणार आहे. नमस्कार, मी प्रवीण चोरबेले, दी पुणा मर्चंट चेंबरचा माजी अध्यक्ष. गेले 37 वर्ष दी पुणा मर्चंट चेंबरच्या वतीने या ठिकाणी रास्तदारात लाडू आणि चिवडा हे आम्ही हा उपक्रम सुरुवात करत असतो. 37 वर्षापूर्वी कलेक्टर श्रीनिवास पाटील ज्यावेळेस होते त्यावेळेस एक असा काळ होता की त्यावेळेस खूप सगळ्या मालाची शॉर्टेज होतं. त्यावेळेस त्यांनी आम्हाला बोलून व्यापाऱ्यांना सांगितलं की तुम्ही सर्वसामान्य लोकांसाठी काहीतरी सुरू करा. आम्ही 5,000 किलो लाडू आणि चिवडा आम्ही त्यावेळेस सुरू केला होता. आज आम्हाला ह्या गोष्टीचा आनंद होतो आहे की जवळजवळ 2.5 लाख किलो लाडू आणि चिवड्याची विक्री आत्तापर्यंत गेल्या वर्षीपर्यंत झालेली होती. याचं कारण आहे की आम्ही ह्याच्यामध्ये सातत्याने लाडू आणि चिवड्याची क्वालिटीमध्ये सुधारणा करत गेलो, पॅकिंगमध्ये सुधारणा करत गेलो. त्या एक आकर्षक पॅकिंग केल्यामुळे लोकांना असं वाटलं की एक चांगल्या क्वालिटीचं या ठिकाणी होत आहे. आणि खऱ्या अर्थाने तुम्ही जर या ठिकाणी येऊन पाहिलं तर सगळ्या एक नंबरच्या सगळ्या क्वालिटी आम्ही डायरेक्ट कारखान्यातून कंपनीतून गोळा करतो आणि या ठिकाणी आम्ही बोलवतो आणि माल या ठिकाणी तयार करून सर्वसामान्य लोकांसाठी या लाडू आणि चिवड्याची विक्री या ठिकाणी सुरू करत असतो. रेट काय या वर्षीचा? रेट आम्ही 180 रुपये किलो लाडू आणि 180 रुपये किलो चिवडा ठेवलेला आहे. गेल्या वर्षी 160 रुपये होता, यावेळेस फक्त 20 रुपये वाढवले. कारण की सगळ्या मालाचे प्रचंड भाव वाढलेले आहेत आणि जे महिला जे काम करतात त्यांचेही रेट वाढलेत, त्यामुळे फक्त 20 रुपये आम्ही वाढवलेले आहेत. गेल्या वर्षीपासून आम्ही 1/2 किलोचं पॅकिंग सुरू केलं होतं, यावर्षी 1/2 किलोचंही पॅकिंग आम्ही ठेवलेलं आहे. लाडूचं त्याचं रेट 95 ठेवलेलं आहे आणि चिवड्याचंही रेट 95 रुपये ठेवलेलं आहे. पुण्यात किती ठिकाणी? पुण्यामध्ये 22 ठिकाणी आम्ही स्टॉल लावलेले आहेत. खूप लोकांची मागणी होती की आम्हाला स्टॉल द्या, परंतु संपूर्णपणे 10 दिवसामध्ये संपूर्ण ठिकाणी माल पोहोचू शकत नाही. जिथं शक्य होईल पुण्याच्या चारी बाजूनी जर पुण्याच्या कुठल्याही चारी टोकाला गेला तर तुम्हाला लाडू चिवडा सहज तिथं सहज उपलब्ध होईल अशी व्यवस्था आम्ही या ठिकाणी केलेली. नमस्ते, हैप्पी शुभ दीपावली. मेरा नाम निकिता बाटिया है. मैं पूना मर्चेंट चेंबर की बहुत बहुत आभारी हूँ कि उन्होंने मुझे अपॉर्चुनिटी दी है कि इतनी सुंदर रंगोली बनाने का मुझे मौका मिला है. गणपति जी और दिया उन्हें मर्चेंट चेंबर्स के पूरे रंगोली लाडू से बनाया हुआ है. लाडू और चूड़ा का से पूरा डिज़ाइन किया हुआ है. दैट इज़ द बेस्ट फीलिंग एंड थैंक यू सो मच वंस अगेन पूना मर्चेंट्स चेंबर. थैंक यू. नमस्कार, मी रायकुमार माणिकचंद नार, अध्यक्ष दी पूना मर्चंट चेंबर. आजच आम्ही आमचा जो गेले 37 वर्ष चालू असलेला उपक्रम लाडू चिवडा विक्रीचा उपक्रम आज आम्ही त्याचं उद्घाटन केलेलं आहे. आणि या वेळेला सर्व प्रकारच्या कच्च्या मालाचे भाव अतिशय प्रमाणात वाढल्यामुळं आम्ही लाडू आणि चिवडा ह्याच्या विक्रीच्या किमतीमध्ये सुमारे 20 रुपये किलोने वाढ केलेली आहे. 180 रुपये किलो लाडू आणि 180 रुपये किलो चिवडा
अर्धे किलो पैकिंग मध्ये पण आम्ही तो उपलब्ध करून दिलेला आहे आणि त्याचा प्रत्येक पॅकेटला 95 रुपये असा दर आहे। या वर्षी 22 विक्री केंद्राद्वारे पुणे शहरातील सर्व ठिकाणी हा लाडू चिवडा उपलब्ध करून दिलेला आहे आणि सर्वसामान्य जनतेला त्याचा लाभ होईल अशी आम्हाला खात्री आहे।